एकीकडे केळी उत्पादक शेतकरी सततच्या अस्मानी संकटांचा सामना करतोय, मात्र हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डिग्रेस पंजारी येथील एका शेतकऱ्याने 6 एकर शेतात केळी पिकाचं तब्बल 23 लाखांचं उत्पादन घेतलंय. या शेतकऱ्याचं नाव आहे नागेश नारायण गोरे. नागेश यांनी केवळ केळी पिकाचं उत्पादनच घेतलं नाहीये, तर त्यांचं पीक थेट चंदीगडला पाठवलं जात आहे. त्यामुळे केळीच्या उत्पादनातून गोरे कुटुंबांनी चांगलाच आर्थिक नफा कमवलाय. केळी पिकासह ते हळद, कापूस, सोयाबीन, तूर या पिकांची देखील लागवड करतात. डिग्रेस वंजारी येथील शेतकरी नागेश गोरे हे दरवर्षी सोयाबीन, कापूस आणि इतर पारंपरिक पिके घेत शेती करत होते. सिंचनाची सोय नसल्याने त्यांना यावर अवलंबून राहावं लागत होतं. मात्र या चक्रातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी नियोजन करून केळी पीक घेण्याचं ठरवलं. इतर शेतकरी आणि कृषी विभागाच्या मदतीने त्यांनी 6 एकरात केळी लावली. मात्र केळी पिकाला स्थानिकला भाव मिळत नसल्याने त्यांनी इंटरनेट आणि काही जाणकारांकडून माहिती घेतली आणि चंदीगडला केळीला चांगला भाव मिळत असल्याचं त्यांना समजलं. त्यामुळे त्यांनी नियोजन करून चंदीगडला माल निर्यात केला आणि त्यातून त्यांनी 26 लाखांचं उत्पन्न देखील मिळवलं. महाराष्ट्रामध्ये केळीला भाव मिळत नसल्याने इतरत्र ती विकण्याचा निर्णय नागेश यांच्यासाठी फायदेशीर ठरला. पिकांची व्यवस्थित जोपासना करण्यासोबतच विक्रीचेही योग्य नियोजन करावे लागते आणि ते गणित जुळून आलं तर उत्तम उत्पन्नही घेता येतं, असं मत नागेश गोरे यांनी डिजिटल प्रभातशी बोलताना व्यक्त केलंय. माझ्याकडे 6 एकर मध्ये केळीची बाग मी लागवण केली होती व या वर्षी चांगल्या पद्धतीने मार्केट लागल्यामुळं 1800 ते 1900 चंदीगड या ठिकाणी केळी गेली व चांगल्या प्रकारे पैसे पण झाले. 22-23 लाखाचं उत्पन्न जवळपास झाले मिळालेलं आहे. आणखीन 1000 एक केळी माझी बाकी आहे चंदीगडला जाणारी. 1-2 गडी आहेत, मी नियोजन पाहतो. मला पिंटू नागनगिरे गुरुप्रसाद कृषी केंद्र यांनी पण सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार मी शेती चांगल्या पद्धतीने केली व चांगल्या प्रकारे घड आले व चांगल्या प्रकारे चंदीगडचं मार्केट पण लागलं 1800-1900 व पूर्ण गाड्या माझ्या चंदीगडला गेल्या. माझ्याकडे एकूण शेती 22 एकर आहे व 6 एकर मध्ये हे जुनी केळी लागवण केली होती. नवीन केळी पण मी 6 एकर मध्ये लागवण केलेली आहे व 3 एकर हळद आहे, 2-3 एकर सोयाबीन आहे आणि 1 एकर तूर आहे, असं माझ्या शेतीचं नियोजन आहे.